मी आचल, विदेशात मराठी हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. तर तुम्हाला टायटल बघून लक्षात आलंच असेल, जो आजचा ब्लॉग आहे हा परदेशातील गॅस, वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी याबद्दल आहे. तर इथे गॅस, वॉटर आणि इलेक्ट्रिसिटीचं किती बिल येतं आणि भारतापेक्षा जास्त येतं की कमी येतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर चला ब्लॉग मग स्टार्ट करूया. तर झालं काय, जेव्हा आम्ही इथे नवीन आलो तेव्हा आम्हाला आमच्या ओनरनी विचारलं होतं की तुम्हाला गॅस, वॉटर आणि इलेक्ट्रिसिटीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो तुम्हाला स्वतःहून करावा लागेल, कारण तो तुमच्या रेंटल ॲग्रीमेंटमध्ये इन्क्लुडेड नाही आहे. मग आम्ही तर एकदम शॉकमध्ये होतो की याचा काय वेगळा कॉन्ट्रॅक्ट करायचा असतो किंवा याला किती पैसे पे करावं लागणार, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आल्या. नवीन नवीन आल्यानंतर असा जर काही खूप मोठा फटका पैशाचा जर इथे लागला तर थोडंसं बुसकळायला होतं. म्हणूनच ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सरसोबत शेअर करत आहे. मग आम्ही ओनरला विचारलं की याच्यासाठी रजिस्ट्रेशन फीज वगैरे काही असते का, तर त्यांनी सांगितलं की नाही, याला रजिस्ट्रेशन फीज वगैरे काही नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही तुमचा आधीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्या घराचा तोही कंटिन्यू करू शकता, फक्त तुम्हाला तो तुमच्या नावावर ट्रान्सफर करावा लागतो एवढंच. ते ऐकून थोडंसं जरा मनाला बरं वाटलं की चला आपल्याला ॲटलीस्ट काही एक्स्ट्रा पैसे तरी पे करावे लागणार नाही, कारण नवीन नवीन जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या थोड्याशा अफोर्डेबल नसतात. जर असं काही एक्स्ट्रा फीज वगैरे पे करावी लागली तर, कारण इथे ती फीज वगैरे जी काही असते ती खूप जास्त प्रमाणात असते. म्हणून तर असा होता माझा हा अनुभव. आणि आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. तर मी युरोपमध्ये नेदरलँड या देशामध्ये राहते, तर इथे हे सगळं कसं वर्कआउट होतं हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. जेव्हा तुम्ही परदेशात येता तेव्हा एखाद्या नवीन ॲड्रेसवर तुम्ही जेव्हा शिफ्ट होता तेव्हा तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करायच्या असतात. त्याच्यामध्ये घरामध्ये लागणाऱ्या युटिलिटीज, म्हणजेच घरात लागणारी इलेक्ट्रिसिटी, गॅस, इंटरनेट, वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे स्वतः मॅनेज कराव्या लागतात. इथे जेव्हा तुम्ही रेंटच्या घरामध्ये शिफ्ट होतात तेव्हा तुम्हाला मे बी इन्क्लुडेड असू शकतं गॅस, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, पण जर इन्क्लुडेड नसेल आणि जर तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो चेंज करायचा असेल तर तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट चेंज करू शकता. अर्थातच तुमच्या घराचा जो रेंटल ॲग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये काय काय टर्म्स अँड कंडिशन आहे या सगळ्यावर हे डिपेंड असतं. पण मी जेवढं बघितलं आहे इथे तुम्हाला जे घरमालक आहेत तेही विचारतात की तुम्हाला जो आधीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे गॅस, वॉटर आणि इलेक्ट्रिसिटीचा तो कंटिन्यू केला तर चालेल का, की तुम्हाला वेगळा कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे तुमचा स्वतःहून. कारण आधीचं जे कॉन्ट्रॅक्ट असतो तो आधीच्या भाडेकरूच्या नावावरती असतो आणि जर तुम्ही घर तिथे तुम्ही नवीन शिफ्ट होत आहेत तर तो कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला तुमच्या नावावर परत ट्रान्सफर करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा तुम्ही शिफ्ट होता तेव्हा तुम्हाला इथे घरमालक विचारत असतात. तर इथे वेगवेगळे एनर्जी प्रोव्हायडर्स असतात, ते गॅस आणि इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि आपण चूज करू शकतो की आपल्याला कुठला एनर्जी प्रोव्हायडर पाहिजे आहे ते. पण पाण्याचं तसं नाही आहे, वॉटर सप्लायर्स जे आहेत ते रिजन वाईज फिक्स असतात आणि तुम्ही कुठल्या रिजनमध्ये राहतात त्यानुसार तुम्हाला वॉटर सप्लायर जो असतो तो ॲप्लिकेबल होतो त्या रिजन वाईज आणि तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं. जे एनर्जी प्रोव्हायडर आहेत ते सगळे प्रायव्हेट असतात आणि त्यांचे मोबाईल ॲप्स पण असतात. त्या ॲपमध्ये तुम्ही तुमचं डेली इलेक्ट्रिसिटी आणि गॅसचं किती कन्झम्पशन आहे ते चेक करू शकता. हे एनर्जी प्रोव्हायडर जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं की नक्की कुठला एनर्जी प्रोव्हायडर निवडायचा, तर त्याच्यासाठी इथे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. त्या वेबसाईटवरती सर्व एनर्जी प्रोव्हायडर्सची सगळी माहिती असते आणि कंपॅरिझन दिलेलं असते, तर तुम्ही ते त्यानुसार चेक करू शकता आणि तुम्हाला जो कम्फर्टेबल किंवा जो सुटेबल ऑप्शन आहे तो निवडू शकता. आणि मी तुम्हाला इथे गॅस आणि वॉटर आणि इलेक्ट्रिसिटीचे जे मीटर्स कसे असतात ते पण दाखवते आहे. तर अशा प्रकारे एक सेपरेट सेक्शन असतो जिथे हे सगळे मीटर्स घरामध्ये असतात. तर आता मी तुम्हाला दाखवते की हे जे आहे हे आहे माझं इलेक्ट्रिसिटीचं मीटर. त्यानंतर हे जे दिसतंय हे आहे माझं पाण्याचं मीटर. ओके, आणि हे जे आहे हे आहे गॅसचं मीटर. अजून एक सांगायचं म्हणजे पॉवर कट जो आहे हा क्वचितच होतो इथे. आता इथे जवळजवळ मला राहून 5 वर्ष होत आहेत पण आतापर्यंत कधीच पॉवर कट झाला नाही आहे इथे. इथे गॅस, इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्सफर होते तर त्याचे जे कनेक्शन्स असतात ते सगळे अंडरग्राऊंड कनेक्शन्स असतात. मी इथे कधीच असे खूप साऱ्या वायर्स किंवा खूप सारे पोल्स असं कधी बघितलेलं नाही आहे.
आणि गॅसचं जे आहे ते पण कनेक्शन जे आहे ते अंडरग्राऊंडच असतं. सध्या पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा गॅस कनेक्शन्स वगैरे जे आहेत ते सुरू झालेले आहेत बऱ्याच सोसायटीजमध्ये. इथे जास्तीत जास्त नॅचरल गॅसवर जनरेट होणारी एनर्जी म्हणजेच ग्रीन एनर्जी तसेच पवनचक्कीवर जनरेट होणारी एनर्जी जी आहे ती वापरल्या जाते. इनफॅक्ट इथे ट्रेन्स वगैरे सुद्धा ज्या आहेत त्या विंड एनर्जीवरती म्हणजेच पवनचक्कीच्या एनर्जीवरती चालतात. ॲव्हरेज एनर्जी कॉस्ट पर युनिट काढली तर ती 23 सेंट्स किलो वॅट अवर एवढी आहे. आणि जर बाकीच्या युरोपियन कंट्रीजला जर कम्पेअर केलं तर नेदरलँड्सचा जो कॉस्ट पर युनिट रेट आहे तो थोडा जास्त आहे. आणि इथे ॲक्च्युली रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंतचं जे कॉस्ट पर युनिट असते ती थोडीशी कमी असते आणि विकेंडला सुद्धा जी कॉस्ट पर युनिट असते ती थोडीशी कमी असते. त्यामुळे थोडासा मनी आपला सेव्ह होऊ शकतो. तर आता मंथली किती बिल येतं गॅस आणि इलेक्ट्रिसिटीचं तर ते जवळजवळ 100 ते 150 युरोच्या मध्ये येतं. डिपेंड ऑन तुम्ही किती गॅस आणि इलेक्ट्रिसिटी वापरताय त्यावरती मी ही एक ॲव्हरेज रेंज सांगितली आहे तुम्हाला अप्रॉक्सिमेट. आणि जर आपण गॅस आणि इलेक्ट्रिसिटी जर कन्सिडर केलं बिल्स तर गॅसचं बिल जे आहे हे थोडंसं जास्त येतं कारण इथे गॅस जो आहे हा थोडासा महाग आहे आणि त्यातल्या त्यात आपलं भारतीय जेवण जे आहे याला बराच गॅस लागतो. आणि आता आपण पाण्याबद्दल बोलूया तर इथे सुद्धा वॉटर टॅक्स वगैरे असतो आणि इथे वॉटरचे सुद्धा मीटर्स असतात. जर वॉटरचं मीटर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमचं जे मंथली बिल आहे ते थोडंसं वेगळं येतं आणि वॉटरचं मीटर जर घरात नसेल तर येणाऱ्या बिलामध्ये थोडासा डिफरन्स असतो. तर संपूर्ण जगात नेदरलँड्सच्या नळाचं पाणी हे पिण्यासाठी अगदी सेफ आहे. इथले जे वॉटर सप्लायर्स आहेत ते पाण्याची वेळोवेळी तपासणी करत असतात त्याच्यामुळे अगदी सेफ आहे नळाचं पाणी डायरेक्ट पिणं. जर तुम्ही फ्युचरमध्ये कधी इथे येणार असले किंवा मूव होणार असले इथे तर तुमच्यासाठी ही माहिती खरंच खूप महत्त्वाची ठरेल. तर मंथली वॉटर बिल हे किती येतं जर तुम्ही एकटे राहत असाल तर ऑलमोस्ट 10 to 12 युरो वॉटर बिल दर महिन्याला येतं. आणि जर तुम्ही 2 लोक राहत असाल तर तिथे तुम्ही कन्सिडर करू शकता की 15 to 17 युरोज पर मंथ ऑन ॲन ॲव्हरेज मी सांगते तुम्हाला. आणि ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन तुमचा वापर किती आहे पाण्याचा त्यावरसुद्धा हे डिपेंड करतं. तर मला कमेंट करून नक्की सांगा की गॅस वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी बिल हे इथे जास्त आहे की भारतात जास्त आहे ते. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. मला कळवत चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि कुठल्या टॉपिकवरती अजून व्हिडिओ बनवायचा आहे हेही मला तुम्ही सुचवलं तरी चालेल. मी नक्की प्रयत्न करेल त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा. तर आता मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया अजून अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल फर्स्ट टाईम बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा.